आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापत असून काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घालत असल्याचे चित्र सध्या यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापत आहे. 2014 निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी काँग्रेसची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली, मात्र अंतर्गत गटबाजीने त्यांना पराभव पत्करावा लागला. 2019 निवडणुकीसाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जोरदार तयारी चालवली आहे. गावोगावी भेटी व जनसंपर्क कार्यक्रमांचा जोर वाढविला आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला माजी मंत्री मोघेंसह माजी खासदार स्वर्गीय उत्तमदादा पाटलांचे बंधू जीवन पाटील, आमदार हरिभाऊ राठोड यांनी आव्हान दिले आहे. गत निवडणुकीत मोदी लाट असतानाही व वेळेवरच्या नियोजनातही आपण जोरदार टक्कर दिली अशी बाजू मोघे पक्षश्रेष्ठींकडे मांडत आहे. आपल्यालाच पुन्हा उमेदवारी दिल्यास निवडून येऊ असा दावा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती आहे. ठाकरे सुद्धा पक्षश्रेष्ठी सोनिया गांधींसह पक्षाध्यक्ष राहुल गांधींच्या थेट संपर्कात आहे, मात्र त्या उपरही ऐनवेळी पक्षश्रेष्ठी कुठला निर्णय घेतात हे निश्चित नाही असा अनुभव आजवरचा आहे. दरम्यान लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या मोघेंसह माणिकराव ठाकरे, त्यांचे पुत्र राहुल ठाकरे, माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ राठोड, डॉक्टर टी सी राठोड, मोहम्मद नदीम यासह माजी खासदार स्वर्गीय उत्तमदादांचे बंधू जीवन पाटील यांनी अर्ज घेऊन जिल्हा काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.